परवा न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर। कोरोनाच्या संकटानं अनेकांना बेरोजगार केलं तर काहींच्या उपजीविकेचं साधन हिसकावलं। आर्थिक संकटाला कंटाळून काहींनी तर जगण्याची उमेद सोडली, पण अशाच खचलेल्यांना बळ देईल असा नागपूरच्या वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। डोक्यावर छप्पर राहावं यासाठी हे आजी आजोबा रस्त्यावर एक छोटासा स्टॉल लावून फक्त 10 रुपयांमध्ये तरी पोहे विकत आहेत। तरी पोहे हा नागपुरातील फेमस आणि चविष्ट पदार्थ। कांदे पोहे आणि त्यावर चण्याच्या आमटीचा झणझणीत रस्सा आत्ताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, पण असे तरी पोहे तुम्हाला 10 रुपयांमध्ये खायला मिळणं मुश्किलच। पण 70 वर्षांचे वृद्ध दाम्पत्य फक्त 10 रुपयांमध्ये असे तरी पोहे देत आहेत। नागपूरचे पंडित नेहरू कॉन्व्हेंट जवळ एक छोटंसं स्टॉल आहे। गेल्या 5 वर्षांपासून वृद्ध दाम्पत्य हा स्टॉल चालवत आहे। पहाटे 4 वाजता त्यांच्या दिवसाची सुरुवात होते। तरी पोह्याचा मसाला तरी आजी घरीच तयार करतात। त्यानंतर हे दोघंही बरोबर 6:30 वाजता रस्त्यावर आपला स्टॉल लावतात। इथं आल्यानंतर आजी गरमागरम पोहे बनवते आणि आजोबा ते डिशमध्ये सर्व करून देतात। कांदे पोहे त्यावर तरी शेव कांदा असं छानसं सजवून हे आजोबा ग्राहकांच्या हातात डिश ठेवतात। डिश पाहूनच समाधान वाटतं। इतक्या कमी किमतीमध्ये हे तरी पोहे मिळू शकतात यावर विश्वासच बसत नाही। तरी पोह्यांसोबतच ते आलू बोंडाही विकतात। सायंकाळी 4 पर्यंत हे दाम्पत्य पोहे विकतं। या छोट्याशा स्टॉलमुळेच त्यांच्या डोक्यावर छप्पर आहे। पोहे विकून मिळणाऱ्या पैशातून ते आपलं भाडं भरू शकतात। या वयातही हे दाम्पत्य कुणावर अवलंबून नाही, स्वतःचा खर्च स्वतः भागवत आहे। त्यांना पैशांची इतकी गरज असतानाही ते आपल्या ग्राहकांच्या खिशाचा विचार करतात। अगदी घरगुती आणि चविष्ट असे तरी पोहे ते आपल्या ग्राहकांना फक्त 10 रुपयांमध्ये खायला घालतात। आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।